अशा पद्धतीने आपल्या पूर्ण बटाटा भजी आपण तळून घेतले आहे, पाहू शकता तुम्ही। मी तुम्हाला दाखवते बटाटा भजी अशी छान लेयर आली आहे आणि बटाटाही आपला छान असा शिजला आहे। अशा पद्धतीने आपल्या सगळ्या बटाटा भजी तयार। हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बटाटा भजी। त्यासाठी आपण दोन बटाटे घेतले आहेत आणि आपण याला छान असं धुवून घेतलं, याची सालही काढून घेतली आपण आणि याच्या अशा छान चकत्या बनवून घेतल्या आहेत। तर त्यासाठी आपण दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे। यामध्ये आता आपण हळद टाकूया। थोडीशी चटणी वापरते, चटणी पावडर, जास्त नाही, चवीप्रमाणे मीठ। आता आपण यामध्ये पाणी टाकूया, हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, मग आपण पाणी टाकूया जेणेकरून मीठ हळद सगळीकडे अशी मिक्स व्हायला पाहिजे। आता आपण यामध्ये थोडं थोडं असं पाणी टाकून घेऊया। आपल्याला जास्त घट्टही नाही करायचं, जास्त पातळही नाही करायची कन्सिस्टन्सी। छान असं आपण चमच्याच्या साह्याने हलवून घेऊया, हातानेही करू शकतो आपण, पण मी चमचाचा वापर केला इथे। अजून आपल्याला पाणी लागणार आहे, अगदी थोडं थोडं पाणी टाकूया आपण, नाही तर आपलं बॅटर हे पातळ होणार किंवा आपलं पीठ हे पातळून जाणार, मग आपल्या भजींना छान असं फुलणार नाही। पाहू शकता यामध्ये सगळे आपण गिठोळ्या अशा मोडून घ्यायच्या आहे। यामध्ये गिठोळ्या दिसत आहे थोड्या थोड्या, तर आपण या छान असं हलवून घेऊया जेणेकरून या गिठोळ्या वितळून जातील। अजून थोडंसं पाणी आपण ॲड करूया यामध्ये। असं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे किंवा आपलं पीठ तयार झालं पाहिजे। आता आपण याला 10 मिनटं झाकून ठेवूया। आपले 10 मिनटं झाले, आता आपण झाकण काढून घेऊया। अजून याला आपण थोडंसं फेटून घेऊया। आपण आधी फेटलेलंच होतं तरी आपण आता मिक्स करून घेतलं आहे। तर आता यामध्ये आपण बटाटा भजी टाकूया। आधी आपण बघूया तेल तापलं आहे का आपलं। मी थोडंसं पीठ टाकून बघते, हेच वरती आलं म्हणजे आपलं तेल तापलं आहे। आता आपण यामध्ये बटाट्याच्या चकत्या असं बुडवून घेऊया। गॅस फास्टच राहू द्यायचा। जेवढे मावतील आपण तेवढे टाकायचे कढईमध्ये। गॅस आपण कमी करूया। आता आपण यांना पलटून घेऊया। झाऱ्याला थोडं पाणी होतं। पाहू शकता छान अशी आपली बटाटा भाजी तळली जाते। गॅस आता आपण स्लो करूया, जास्त फास्ट नाही करायचं। आपलं तेल आपलं छान असं तापलं आहे, नाही तर आपली भजी जळून जाणार।
जास्त आपण पलटवायचं नाही यांना. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही छान असं आपल्या बटाट्या भाजीला गोल्डन कलर आला आहे. आता आपण अजून यामध्ये बटाटे टाकून घेऊया. आपण यामध्ये किती बटाट्याचा वापर करू शकतो, मी यामध्ये 2 बटाट्याचा वापर केला आहे. जेव्हा आपण बटाटे टाकतो तेव्हा आपण गॅस फास्टच ठेवायचा, जेणेकरून आपली भाजी खाली बसणार नाही, वरती पटक्यात फुलून येणार म्हणून. पीठ जास्त पातळ केलं तर आपल्या बटाट्याला चिकटून नाही बसत, म्हणून आपण जास्त पातळ पीठ करायचं नाही. पाहू शकता आपण हे फक्त असं बुडून घेतो असं आणि असं टाकून घेतो. आता गॅस कमी केला आहे आपण. सगळे पलटून घेऊया. आपण यामध्ये सोड्याचा वापरही नाही केला आहे. मी व्हिडिओ थोडाही स्किप केला नाही आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण उरलेल्या बाकीच्या बटाटा भजी आपण काढून घेणार आहेत. मी तुम्हाला व्हिडिओसाठी एवढ्याच तळून दाखवले आहेत. साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जरी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही ट्राय करून बघा. अशाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अनु आणि आयू ह्या चॅनलवर सबस्क्राईब करा. थँक्यू. 10 मिनटं झाले आहेत आपले. आता आपण मिरच्या घेऊया. मिरचींना आपण छान असं मीठ लावून घेतलं आहे. पाहू शकता मिरची आपल्याला तिखटही लागणार नाही. आता आपण या पिठामध्ये मिरचीला असं टाकूया, असं बुडून घेऊया. तेल तापलं आहे आपलं. आता आपण मिरची अशी टाकून घेऊया. मिरचीची बी फुटते म्हणून आपण थोडंसं थांबावूनच आपण मिरची तळताना काळजी घ्यावी. काही मिरचींना मी देठ राहू दिला आहे. आपण चारच टाकणार आहेत, नाही तर एकमेकांना मिरच्या चिटकून जातील. गॅस आपण आधी फास्ट ठेवायचा. आता आपण मिरचीला हलवून घेऊया. पाहू शकता आपली मिरची अशी चिकटली नाही आहे. आता आपण जास्त मिरच्या टाकल्या असते. म्हणून आपण जास्त मिरचीचा यामध्ये वापर करायचा नाही आहे, जेणेकरून आपल्या मिरच्या चिकटणार नाही एकमेकांना. छान असं आता आपण गॅस कमी करून घेऊया, जेणेकरून आपल्या मिरच्या अशा कडक होतील आणि अशा खायला खमंग लागतील आणि आतमध्येही छान असं त्यांना तेलाची वाफ बसेल. आतमधूनही छान अशी मिरची शिजून जाणार, म्हणून आपण गॅस थोडा कमीच केला आहे. सारखं सारखं पलटवायचं नाही, थोडी आस लागू द्यायची. आता आपण पलटून घेऊया.
पाहू शकता आपलं कोटिंगही असं कडक दिसतंय आणि छान असा गोल्डन कलर आला आहे, किंवा आपण याला पिवळा कलरही म्हणू शकतो. पाहू शकता छान अशी आपली मिरची खरपूस भाजी झाली आहे. आता आपण मिरचीला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण पुन्हा राहिलेल्या मिरच्या यामध्ये टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण भरून घ्यायचं आहे. पाहू शकता असं पीठ लावून घ्यायचं आपण. आतमध्येही पीठ गेलं पाहिजे आपलं. मिरच्या जास्त तिखट नाही वापरल्या आहेत मी, जाड मिरची म्हणूनच वापरली आहे. जास्त तिखट मिरची वापरली तर आपल्याला खाण्याला जास्त तिखट लागतील, किंवा लहानांपासून मोठे ही खाऊ शकतील, म्हणून ह्याच मिरचीचा आपण जास्त वापर करतो. तर हे राहिलेलं पीठ आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपल्या मिरचीला थोडंसं सारण कमी लागलं आहे. तर मी बोटाच्या साह्याने टाकून घेते. आपलं पीठही वेस्ट होणार नाही. तर गॅस कमी करूया, तेल जास्तच तापलं आहे आपलं. हळूच आपण पलटवायचं आहे. आता आपण गॅस बंद केला आहे, तेल खूप तापलं आहे म्हणून, आणि आपल्या मिरच्याही तळून झाल्या आहेत. तुम्हाला ही साधी आणि सोपी अशी पद्धत आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करून बघा. आता आपण मिरच्या काढून घेऊया. या आधीच्या येल्लो आहेत थोड्याशा. पाहू शकता आपण दोन पद्धतीने तळून घेतल्या आहेत. या थोड्याशा येल्लो आहे आणि यांना आपण थोडंसं जास्तच तळून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपल्या मिरची भजी तयार. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.